आजादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर सिद्धेश्वर कारखाने की चिमनी और एयरपोर्ट को लेकर विवाद थमने का नाम नहीं ले रहा है। जहां एक तरफ सोलापुर स्मार्ट सिटी को लेकर व्यापारियों ने एयरपोर्ट शुरू करने की मांग को लेकर आंदोलन किए, तो सिद्धेश्वर कारखाने की चिमनी ना गिराने को लेकर कारखाने के लोग व किसानों ने कई आंदोलन किए हैं। लेकिन आज सोमवार 19 दिसंबर 2022 को सिद्धेश्वर कारखाने के अध्यक्ष, कर्मचारी और किसानों ने मिलकर कारखाने से लेकर होम मैदान तक पैदल मार्च निकाल सोलापुर महापालिका कारखाने को NOC दे और तुरंत बोरामनी एयरपोर्ट का काम शुरू करने की मांग कर रहे हैं। प्रयत्न काही मंडळी सातत्याने करून हरित लवाद असू देत, महाराष्ट्र शासनाच्या महापालिका असू देत, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये एक गैरसमज निर्माण करण्याचा सातत्याने गेली 7-8 वर्ष प्रयत्न करतायत आणि त्यामुळे जे काही आमचे कामं झालेले आहेत, कोजनरेशन असू देत, एक्सपान्शनचे प्रोजेक्ट असू देत किंवा अजून भविष्यात जे काही प्रोजेक्ट आहेत त्याला मंजुरी आम्हाला मिळत नाही आणि त्याच्या विरोधामध्ये आजचा हा मोर्चा शेतकऱ्यांचा आहे की सिद्धेश्वर कारखान्याला गेल्या 7-8 वर्षापासून जो त्रास दिला जात होता तो बंद करावा। बुढी विमानतळामध्ये फक्त कारखान्याचीच चिमणी आडवी येत नसून 35 अडथळे त्यामध्ये आहेत, कारण त्यामुळे कारखान्याची चिमणी काढूनही हे विमानतळ 33 नंबरवरनं चालू होऊ शकणार नाही। महाराष्ट्र शासनाने 2008 आणि 2013 निर्णय घेतला आहे, त्यामध्ये केंद्रीय खात्याने पण मंजुरी दिलेली आहे की बोरामणी विमानतळ विकसित केलं पाहिजे आणि त्यासाठी लागणारी संपूर्ण जागा महाराष्ट्र शासनाने आता विकत घेतलेली आहे। प्रश्न फक्त वन खात्याच्या अदलाबदल जागेचा आहे आणि त्याबाबत निर्णय झाला तर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जॉईंट व्हेंचरमध्ये या ठिकाणी बोरामणी विमानतळ येत्या 5-6 महिन्याच्या कालावधीत उभा राहू शकतो अशा पद्धतीची भूमिका माननीय आमदार माननीय सुशीलकुमार शिंदे साहेब यांनी त्या ठिकाणी घेतलेली आपण सर्वजण जाणता आणि तशा पद्धतीनं बोरामणी विमानतळाला एकदा मंजुरी मिळाली की ताबडतोब त्या ठिकाणी या चिमणीला NOC मिळते आणि आमच्या सर्व प्रकल्पांना त्या ठिकाणी मंजुरी मिळू शकते आणि ती मंजुरी मिळावी ह्यासाठी आजचा हा मोर्चा आहे।